कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यामध्ये गणेशवाडी गावातल्या शेतांमध्ये फुललेला पिवळ्या केशरी रंगाचा झेंडू जणू काही तिथल्या शेतकऱ्यांची यशोगाथा सांगत असतो. खरं तर हा भाग ऊसाच्या शेतीसाठी प्रसिद्ध, पण पुरेसं पाणी उपलब्ध होत नसल्यानं इथल्या शेतकऱ्यांना ऊसाची शेती परवडेना. तेव्हा ऊसाची पारंपरिक शेती सोडून इथल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी फुलशेतीला सुरुवात केली. त्यातही बारमाही मागणी असलेल्या झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली. इतर पिकांप्रमाणेच झेंडूसाठीही योग्य प्रमाणात पाणी व्यवस्थापन करावं लागतं आणि किडींपासून पिकाचं संरक्षण करावं लागतं. इथले जिल्हा कृषी अधिकारी वेळोवेळी शेतांना भेट देतात, पिकांची पाहणी करतात, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतात आणि त्यांना योग्य तो सल्ला देतात. बदलत्या हवामानाशी जुळवून घेत पारंपरिक शेती सोडून फुलशेतीसारखे नवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान दिलं जातं. आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून कृषी अधिकारीही शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत असतात. शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गटचर्चा घेतल्या जातात. त्यात शेतकरी एकमेकांना आपले अनुभव सांगतात. झेंडूचं पीक घेताना रिले क्रॉपिंग पद्धतीचा फायदा घेऊन अनेक आंतरपिकं घेता येतात. कलकत्ता गोंडा हा करप्याला म्हणा किंवा तुमच्या आळीला म्हणा किंवा मोठ्या रोगांना फार मोठा बळी पडत नाही आणि त्यामुळे त्याचं उत्पन्न पण भरपूर मिळतं आणि जास्त दिवस प्लॉट मागे टिकतात. करपा या रोगामुळं आतूनात नुकसान पिकाचं होतं. मग करपा येऊ नये म्हणून आम्ही बरीच बुरशीनाशकं, त्यामध्ये आमच्या कृषी अधिकाऱ्यांची आम्हाला मदत होती, वेळोवेळी तिने गावाला भेट देतात आणि त्यांच्यामार्फत रोगाचं निदान केलं जातं आणि ज्या ज्या पद्धतीचे आलटूपालटून कीटकनाशकं बुरशीनाशकं अशा पद्धतीचं त्याच्यावर फवारणे घेतले जातात आणि पावसाचं प्रमाण जास्त वाढतं तर करपा रोग वाढतो आणि पावसाची उघडीप जास्त झाली आणि गरमी वाढली तर त्यामध्ये लाल कोळी, नागाळी अशा पद्धतीचे कीटक येतात. कीटकनाशकाचं प्रमाण हे उन्हाळ्यामध्ये जास्त येतं आणि पावसाळ्यामध्ये करप्याचं प्रमाण असल्यामुळं बुरशीनाशकाचं प्रमाण जास्त येतं. अशा पद्धतीनं एक झाड हे 4 महिन्यामध्ये कमीत कमी 1 ते 1.5 किलोपर्यंत फुलं देतं आणि आमचं कोल्हापूर जिल्ह्याचं सिटीजवळ असल्यामुळं तिथं आम्हाला मार्केट पण चांगलं मिळतं, कारण महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि कोल्हापूर सिटीमधून जास्त जास्त गोव्याला मार्केटला फुलं जास्त जातात आणि गोव्याला मार्केट असल्यामुळं आम्हाला जवळ पडतं. त्यामुळे आम्हाला कॅरेट वगैरे न वापरता किंवा लांबच्या बाजाराला न पाठवता साधं पोत्यामधनं जरी आम्ही फुलं नेली तरी ते आम्हाला घेणारे गिरायक जे आहे ते गोव्याला पाठवणारे जे दलाल आहेत ते आम्हाला कोल्हापूरमध्ये स्थानिक गिरायक मिळतं आणि त्यामुळं आर्थिक असं जास्त बळ मिळतं आणि त्यामुळं 2 किलो फुलं जरी समजा एका झाडाला मिळाली तरी 10 गुंठ क्षेत्रामध्ये 1000 जरी झाडं बसली तरी कमीत कमी 2 टनापर्यंत आपल्याला 4 महिन्यामध्ये फुलं मिळतात आणि दसरा दिपवाळी मार्गशीर्ष महिना लगीन सराई ह्यामध्ये त्याला प्रचंड मागणी असते. सगळ्यात जास्त मागणी ही दिपवाळी दसरा मार्गशीर्ष महिना ह्यामध्ये होती आणि सर्वसाधारण मागणी ही लगीन सरायमध्ये असते. तर 2 किलो जरी फुलं आपण पकडली तरी साधारण 2 किलो फुलाला जर 20 रुपयेनं दर पकडला मिनिमम तर एका झाडापासून आपल्याला 40 रुपये प्राप्त होतं. 40 रुपये जर आपण पकडतो 1000 झाडापासून आपल्याला कमीत कमी 40,000 रुपये एवढं उत्पन्न मिळतं. तर 10 गुंठ्याचा साधारण खर्च एका झाडाला 10 रुपये पकडला तर 10,000 रुपये मिळतं खर्च होतो आणि त्या 10,000 रुपये वजा केलं तर कमीत कमी 30,000 रुपये तरी 10 गुंठ्यामध्ये 4 महिन्यामध्ये आमच्या शेतकऱ्याला ह्या गणेशवाडीच्या मिळतात. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यानं कमी पाण्यात झेंडूचं पीक घेता येतं. विविध सण समारंभ, लग्नसराई, पूजा यासाठी झेंडूला बारमाही मागणी असते, त्यामुळे या पिकाला सर्वत्र बाजारपेठ उपलब्ध असते. शिवाय उत्पादनाचा खर्च लक्षात घेता मिळणारा फायदा अधिक असतो.
त्यामुळे शेतात फुलणारा झेंडू शेतकऱ्याच्या दारावर नक्कीच समृद्धीचं तोरण बांधतो. जागृत आहे आता अभिनव शेतकरी, मालाची गरज बाजारभावी लक्ष करी. प्राधान्य RCF चे माती परीक्षणावरी, संतुलित रासायनिक दर्जेदार खत वापरण्यावरी, नवतंत्रज्ञानाचा वापर झाला शेतावरी, झाला तो सन्मान गौरवांकित शेतकरी.